Amici. त्याचबरोबर रटपण जोरदार टाळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत केलं. मी प्रमोद पवार सरांना पण विनंती करतो की आपण पण स्टेजवर यायचंय. सर प्लीज. शिवजागर प्रतिष्ठान ही संस्था जी आहे आमची, ती जसं मी मगाशी पण म्हणालो होतो की आजकाल काय झालंय ट्रेंड की हे सगळे जी महान व्यक्तिमत्व असतात किंवा जी संत पुरुष असतात त्यांचे त्यांच्या जयंत्या किंवा त्यांचे यु नो ह्या डीजेच्या बँडमध्ये किंवा डान्समध्ये किंवा असं काहीतरी करण्याचा जो ट्रेंड आहे त्या ट्रेंडमध्ये शिवजागर प्रतिष्ठान काय करते की त्यांचे विचार किती महत्वाचे आहेत, ते विचार कसे आपल्याला समजून घेता येतील, आपल्या आयुष्यामध्ये ते आपल्याला बाणवता येतील याबद्दल शिवजागर काम करत असतं. आणि यासाठी आपल्याला अगदी तुम्ही बघाल तर मागच्या वेळेला हरी नरके सर आपल्याला इथे आले होते आणि त्यांनी आपल्याला अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं होतं. त्याच्या आधी मला वाटतं अरविंद जगताप होते, त्यानंतर राजू परुळेकर सर पण आले होते. त्यामुळे हे सगळे मान्यवर मंडळी येऊन आपण खरंच खूप लकी आहोत की आपल्याला ही सगळी मान्यवर मंडळी इकडे येत आहेत आणि मार्गदर्शन करत आहेत. आणि त्यातलाच एक आजचा भाग आणि गांधी जयंतीनिमित्त गांधी युग नावाचा आपण हा कार्यक्रम घेतलाय आणि सकाळपासून म्हणजे जवळपास दुपारपासून आपण महाविद्यालयीन गट, शालेय गट आणि खुल्या गटानुसार ह्या वक्तृत्व स्पर्धा आपण ज्या इथे राबवल्या होत्या त्याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्याचा उद्देश हा होता की गांधीजी वाचावेत, गांधीजी पोचावेत आणि नुसतं काहीतरी धांगडधिंगा करण्यापेक्षा गांधीजींचे विचार आपण समजून घ्यावेत याचा हा मानस शिवजागरचा होता. तर मला वाटतं शिवजागर प्रतिष्ठानच्या ह्या कॉन्सेप्टसाठी मला वाटतं जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी वाजवल्या पाहिजेत. मग धनंजय चाळके असतील, पवार सर आहेत, म्हात्रे सर आहेत, नो मालवणकर सर आहेत, ही सगळी मंडळी अतिशय सुंदरपणे नो शिवजागर प्रतिष्ठान मध्ये काम करत असतात आणि अशी विविध छान छान माणसांना कल्याण डुंबिवली या भागात आणून आपल्याला सगळ्यांना त्यांचे विचार समजून घेण्याची संधी देतात. त्यामुळे आपण अशा पद्धतीने गांधीजींची जयंती जर साजरी करणार असू तर मला वाटतं छान पद्धतीने आपल्याला गांधीजींचे विचार समजून घेता येतील. तर आता तुम्ही सगळ्यांनी तुमच्या छान छान गोष्टी नो स्पर्धेच्या निमित्तानं मांडल्यात, पण ही सगळी जी मान्यवर मंडळी आहे ज्यांचा अभ्यास आहे, मग सर स्वतः आपण सगळ्यांना माहिती असेल की दैनिक लोकसत्ताचे माजी संपादक ते होते, त्याचबरोबर राज्यसभेचे ते सांसद पण आहेत. तर ह्या मंडळींचा अभ्यास आणि त्यांचे विचार आपल्याला नक्कीच समजून घेऊन आपण गांधीजींबद्दल त्यांचे विचार समजून घेऊन आपण आपल्या जीवनात त्या पद्धतीचे जर बदल करू शकलो तर मला वाटतं आपलं आयुष्य पण सुखद आणि समृद्धी होईल. तर मी जोरदार टाळ्यांच्या गजरात सरांचं स्वागत करतो आणि सर आपल्याला विनंती करतो की आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना आणि आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करावं. आता ज्या मुलांनी इथे उभं राहून भाषणं दिली वक्तृत्व स्पर्धेचा भाग म्हणून, तसा स्पर्धेमध्ये भाग न घेता पण मी पण ओव्हरऑनच बोलणार होतो कारण तुम्ही पण सगळेजण ओव्हरऑन बोलात, पण मला प्राची मॅडमने त्यांनी सांगितलं नाही तुम्ही बसूनच बोला म्हणून मी बसून बोलतो आहे. आणि एक दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे मी काही वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतलेला नसल्यामुळे मला पारितोषिक मिळणं किंवा न मिळणं याची काहीच चिंता नाही आहे. जी चिंता तुमच्यापैकी काही मुलांना असेल आणि खरं म्हणजे त्या मुलांना असंही वाटत असेल की आता आमची भाषणं झाली आता ही भाषणं पुरे करा, आमचा पारितोषिक समारंभ पूर्ण करून टाका, पारितोषिक कोणाला मिळालं याच्यातच आम्हाला जास्त रस आहे. गांधीजींच्या विचाराची प्रगल्भता आम्ही गेले काही दिवस वाचत होतो या वक्तृत्व स्पर्धेची तयारी करायची म्हणून, त्यामुळे आता परत नको, आता लवकर पारितोषिक समारंभ करा असंही तुमच्यापैकी काही मुलांच्या मनात येऊ शकेल, त्यात काही गैर नाही.
दोन तीन गोष्टी फक्त तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. खरं चांगली भाषणं केली आहेत तुम्ही सगळ्यांनी. काय काहींची माहिती चुकीची होती, काय काहींची माहिती असंदर्भहीन होती, पण ठीक आहे, तसं होऊ शकतं या वयामध्ये. आम्ही काही तुमच्या वयाचे होतो त्यावेळेला फार मोठे प्रगल्भ आणि फार हुशार होतो असं नाही. आम्ही पण भरपूर चुका केलेल्या आहेत, फक्त त्या चुका पुढे असता कामा नयेत एवढं मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यासाठी अधिकाधिक योग्य असं वाचन, योग्य असा अभ्यास करायला हवा. आता गंमत म्हणजे आत्ता हा माईक समोर आहे आणि त्याच्यामार्फत मी बोलतो आहे. स्वतः गांधीजी वक्तृत्व स्पर्धेमध्ये पूर्ण हारले असते, त्यांना शेवटचा नंबर आला असता गांधीजींच्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये. त्यांचं वक्तृत्व प्रभावी, दमदार, जोरदार असं, प्रचंड युक्तिवादानी असं भारलेलं असं काही नसायचं. ते अत्यंत साधं भाषण करायचे, त्याच्यात ते कित्येक वेळेला उदाहरणं पण द्यायचे नाहीत. ते काही प्रत्येक वेळेला गीता असेल, बायबल असेल, कुराण ह्याच्यातले संदर्भही द्यायचे नाहीत. ते अतिशय साधं आणि सोपं असं भाषण करायचे. त्यावेळेचा हा जो माईक होता त्याच्यावर तुम्ही कदाचित जुने सिनेमे पाहिले असेल तर तुमच्या लक्षात येईल गांधीजींच्या वेळचे असं इथे शिकागो असं लिहिलेलं असायचं. तर ती शिकागो नावाची कंपनी होती, त्या कंपनीतर्फे तो माईक. पण त्यावेळचं तंत्रज्ञान आत्ता एवढं प्रगत नव्हतं, त्यामुळे आत्ता असा आवाज तुमच्यापर्यंत मस्तपैकी पोचतोय तसा आवाज पोचण्याची शक्यता त्यावेळेला नव्हती. ते जिथे भाषण द्यायचे त्याच्या समोर बसलेल्या काही लोकांपर्यंत आवाज जायचा, पण भाषणाला जमलेल्या लोकांची संख्या लाखात असायची. म्हणजे ते स्वतः भाषण करायचे ते अगदी कमी लोकांपर्यंत पोचायचं, पण भाषणाला असंख्य लोक हजर असायचे. अजून एक गंमत म्हणजे ते भाषण साधारणपणे नेहमी हिंदीत द्यायचे. पण तुम्ही जर पाहिलं गांधीजींचं चरित्र तुम्ही वाचलं असेल, किंवा गांधीजींचे अनुयायी कोण कोण होते तुम्ही वाचलं असेल, तुमच्या लक्षात येईल की गांधीजींच्या अनुयायांमध्ये सर्व भाषांमध्ये लोक होते. स्वतः गांधीजींना फक्त हिंदी, गुजराती आणि इंग्लिश तीनच भाषा येत होत्या. त्यांना मराठी येत नव्हती, समजत होती. बंगाली येत नव्हती, अशीच जुजबी समजत होती. पंजाबी येत नव्हती, तामिळ तर अजिबात येत नव्हती, मल्याळी येत नव्हती. याच्या उलट त्यांचे शिष्य विनोबा भावे, विनोबा भावांना 14 भाषा यायच्या, देशातल्या जवळजवळ 10 आणि परदेशातल्या 4. आणि म्हणून ज्यावेळेला असं म्हणायचं आहे की विनोबा ज्यावेळेला मौन साधतात गांधीजींप्रमाणे, ज्याचा उल्लेख प्राची मॅडमने केला, विनोबा ज्यावेळेला मौन साधतात ते एकाच वेळेला 14 भाषांमध्ये मौन साधतात, अशा प्रकारे त्यांचं वर्णन केलं जायचं. असे भाषाप्रभू होते विनोबा. ते गांधींचे शिष्य, पण गांधीजींना मात्र एवढ्या भाषा येत नव्हत्या. आणि तरीसुद्धा गांधीजींचे अनुयायी तुम्ही पाहाल तर देशाचा असा एक भाग नाही आणि अशी एक भाषा नाही की ज्या भाषेमधले अनुयायी त्यांना लाभले नाहीत. राजगोपालाचारी तामिळ होते, ते त्यांचे अनुयायी होते. पंजाबमध्ये अनुयायी, बंगालमध्ये अनुयायी, सगळीकडे त्यांचे अनुयायी होते. आणि खूप लोक सुभाषचंद्र बोस आणि गांधी यांची तुलना करून जणू काही बोस गांधींच्या विरोधात होते आणि गांधीही बोसच्या विरोधात होते अशा टाईपची टीका करतात. परंतु बोस ज्यावेळेस सोडून गेले पक्ष आणि त्यांनी आझाद हिंद सेना स्थापन केली त्यावेळेला आझाद हिंद सेनेच्या पहिल्या बटालियनचं नाव त्यांनी गांधी बटालियन दिलं होतं. आणि गांधी बटालियन असं नाव देऊन त्यांनी गांधीजींचा पूर्ण सन्मान केला. त्यामुळे ज्या लोकांना गांधी आणि बोस, गांधी आणि नेहरू, गांधी आणि पटेल यांच्यामध्ये एक प्रकारे ते मेल्यानंतर भांडणं लावून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचे प्रयत्न चालतात, त्याच्यामध्ये प्रत्यक्षात गांधी कधीही नव्हते. गांधीजी अत्यंत साधेपणाने सगळ्यांशी संवाद साधत असत, मग त्याची मतं त्यांना पटणारी असोत अगर नसोत. अनेक वेळेला नेहरूंनाही त्यांची मतं पटायची नाहीत, तेवढंच काय विनोबांनाही त्यांची मतं पटायची नाहीत. विनोबाही त्यांच्याशी वाद घालायचे, किंबहुना ते म्हणायचेच नेहमी. विनोबा तर नेहमीच सांगायचे की वाद हा शब्दच प्रमुखचा आहे. संवादामध्ये पण वाद आहे, विसंवादामध्ये पण वाद आहे, वितंडवादामध्ये पण वाद आहे, प्रतिवादामध्ये पण वाद आहे. वाद सगळीकडे आहे, पण तुम्ही वादाचे जे नियम आहेत ते नियम सोडू नका. म्हणजे तो वितंडवाद आणि उग्र संघर्षवाद होत नाही. कारण उग्र संघर्षवाद आणि वितंडवाद म्हणजे सुद्धा हिंसा आहे असं त्यांचं मत होतं. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शब्दातनंही अतिशय गंभीर हिंसा होऊ शकते, किंबहुना शब्द हिंसेला प्रवृत्त करतात. त्यामुळे शब्द संभाळून वापरले पाहिजेत. ठिकठिकाणच्या ज्या हिंसा होतात
त्या कोणीतरी शब्दांनी पेटवलेले असतात. ते प्रत्यक्ष माणसं काही हिंसा करून दाखवत नाहीत, प्रात्यक्षिक अशी हिंसा करा. ते शब्दांनी हिंसा करतात, शब्दांनी हिंसा प्रेरित करतात, शब्दांनी हिंसा शेवटपर्यंत पोचवतात आणि त्यातनं मग भडकलेली माथी प्रत्यक्ष हिंसेला जबाबदार होतात. नथुराम गोडसे ज्यावेळेला कधी लहान शाळेत वगैरे असेल त्यावेळी काही त्याला वाटलं नसेल की आपण गांधीजींची हत्या करावी म्हणून, पण नंतर त्याला वाटलं कारण कोणाच्या तरी शब्दांनी तो प्रेरित झाला. त्याच्या डोक्यात जी हिंसा होती त्याला सांगणाऱ्या माणसाच्या, त्याच्या डोक्यात जी हिंसा होती ती हिंसा त्याने त्याला शब्दाद्वारे पोचवली आणि ती त्यांच्या डोक्यात एवढी भडकली नथुरामच्या आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या की त्याने गांधीजींचीच हत्या केली. गांधीजींची त्यांनी हत्या केल्यानंतर आत्ता अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की नथुराम गोडसेचंच म्हणजे हत्या करणाऱ्यांचंच कौतुक मोठ्या प्रमाणावरती होत आहे, असं जगात कुठे घडलेलं नाही. अब्राहम लिंकनची पण हत्या झाली, अशीच हत्या झाली. अब्राहम लिंकननी अमेरिकेला गुलामगिरीतनं मुक्त केलं आणि तरीही त्यांची हत्या झाली. पण अब्राहम लिंकनची हत्या करण्याचे गोडवे कोणी अमेरिकेत गात नाहीत. अब्राहम लिंकनची हत्या करणारा हा एक प्रकारे खलपुरुषच मानतात, पण तो खलपुरुष असंही त्याचं वर्णन करत नाहीत. अब्राहम लिंकनची महती त्यांनी ठार मारल्यानंतर, त्यांचं हत्या झाल्यानंतर अब्राहम लिंकनची महती वाढली, त्याच्या गुन्ह्याची, त्याच्या खलनायकाची, त्याला मारणाऱ्यांची महती वाढली नाही. आपल्या देशामध्ये मात्र बरोबर उलटं चाललंय. अब्राहम लिंकननी पण संपूर्ण जे त्याचं आयुष्य वेचलेलं होतं, त्यानंतरचं आयुष्य त्या अध्यक्ष झाल्यानंतर, हे गुलामगिरीतनं देश मुक्त करण्यासाठी होतं. परत ते निवडून आले 1864 साली आणि 1865 साली लगेच त्यांची हत्या झाली. आजही अमेरिकेमध्ये अब्राहम लिंकन हेच आपल्याप्रमाणे एक प्रकारे अप्रत्यक्ष जाहीर घोषणा नसली तरी एक राष्ट्रपिताच सदृश मानले जातात. आपल्या देशामध्ये मात्र या राष्ट्रपित्याला आता दूर करायचे प्रयत्न चालू आहेत आणि म्हणून शिवजागरचं मला कौतुक का करावं असं वाटतं की असं ज्यावेळेला देशातलं वातावरण आहे गांधीजींना विसरायला लावण्याचं, गांधीजींना दूर करण्याचं आणि नथुरामलाच पुढे आणण्याचं, त्या राजकारणाला एक प्रकारे तडा देणारं, त्या हिंसेच्या राजकारणाला, त्या द्वेषमूलक राजकारणाला तडा देण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे, म्हणून त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. मला ह्या संस्थेचं फक्त नाव ऐकून माहिती होतं, बाकी मला काहीही माहिती नव्हती. ज्यावेळेला त्यांनी मला फोनवरती प्रथम सांगितलं की आम्ही असं शालेय मुलांच्या मार्फत करतो आहे, त्यावेळी मी किती माणसं भाषणाला येणार आहेत, माझं भाषण किती लोकांसमोर आहे, किती विचार प्रवर्तक, काही असा मी विचार केला नाही. त्यांनी शालेय मुलांमध्ये विचार पसरवण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा आणि अन्य काही कार्यक्रम योजलेले आहेत एवढं म्हटल्यानंतर मी ताबडतोब त्यांना हो म्हटलं आणि त्याच्यामुळे मी आज आलो. याच्यामध्ये डोंबिवलीचे किती माणसं माझे प्रगल्भ विचार ऐकायला येणार आहेत हे सांगण्यासाठी आलो नाही, हे पाहून मी आलो नाही. तर मुद्दा असा की गांधीजी ज्यावेळेला त्यांचं भाषण करायचे, त्यांचं निवेदन करायचे, त्यावेळेला असा छोटा माईक अगदी थोड्या लोकांना समजायचं, पण ऐकणाऱ्यांमध्ये तामिळ, बंगाली, सगळ्या कानडी, सगळ्या प्रकारचे लोक असायचे आणि त्यांच्यापर्यंत गांधीजींचा संदेश पोचायचा. मग प्रश्न येतो की गांधीजींचा संदेश पोचायचा कसा? ते जर तीनच भाषा येत होत्या, पण कानडी, तामिळी, सगळ्यात पंजाबी, बंगाली, सगळ्या लोकांपर्यंत त्यांचं म्हणणं, त्यांचं निवेदन, त्यांचं शिकवण ही लोकांपर्यंत कशी पोचायची? तर त्याचं कारण असं होतं, गांधीजींच्या विचारातली जी स्पष्टता आणि प्रगल्भता होती ती ज्यांना समजायची ते तो विचार घेऊन पुढे जायचे. स्वतः गांधी नाही जायचे, स्वतः गांधी जायचे बंगालमध्ये पण जायचे, पंजाबमध्ये पण जायचे. आता गांधीजींचा जो विचार वाढायला लागला अहिंसे संबंधातला, तो ज्या पार्श्वभूमीवर वाढला तो खूप महत्त्वाचा आहे, ती पार्श्वभूमी खूप महत्त्वाची आहे. गांधीजी 1915 आले, मगाशी का मुलांनी सांगितलं, 1915 ते दक्षिण आफ्रिकेतनं आले. त्याच्यानंतर 4 वर्षांनी म्हणजे 1919 जालियनवाला बागेमध्ये फार मोठं हत्याकांड झालं. इंग्रजांच्याकडनं जालियनवागेत जमलेल्या अनेक काँग्रेसच्या राष्ट्रीय चळवळीतल्या सत्याग्रहींचं हत्याकांड झालं, मोठ्या प्रमाणावर हत्याकांड झालं. आणि ते हत्याकांड पाहिल्यानंतर काही लोकांना असं वाटलं की इतक्या प्रमाणावरती हत्याकांड करणाऱ्या या इंग्रज साम्राज्याचा प्रतिकारही आपण हिंसेनेच केला पाहिजे, कारण ह्याला कसं तोंड देणार. त्याच्याबरोबर उलटा विचार गांधीजींनी केला. गांधीजी म्हणले की त्यांच्याकडे इतकी शस्त्र आहेत, त्यांच्याकडे इतके बॉम्ब गोळे आहेत, त्यांच्याकडे इतके टँक आहेत. आणि त्यावेळेचे भारताची लोकसंख्या साधारण 35 ते 40 कोटी होती, प्रत्यक्षात इंग्रजांची लोकसंख्या त्यावेळेला 1 लाख सुद्धा नसेल, लाखाच्या आसपास इंग्रज होते, पण आपल्या 35 ते 40 कोटी लोकांवर त्यावेळेच्या
ते दहशत बसवू शकत होते, ते केवळ त्यांच्याकडे असलेल्या अतिशय बलाढ्य अशा शस्त्रास्त्र यंत्रणेतनं. तेव्हा गांधीजीनी त्यांना सांगितलं की हरकत नाही, या सगळ्या लोकांना तुम्ही बंदुका पुरवू शकणार आहात, या सगळ्या लोकांना तुम्ही बॉम्ब पुरवू शकणार आहात, आणि ते पुरल्यानंतर काय होणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त बलाढ्य यंत्रणा त्यांच्याकडे, तुमच्या सगळ्यांच्या फक्त कत्तली होतील आणि पुन्हा तुम्ही कत्तली झाल्यानंतर सो गुलामच राहाल. याचा अर्थ तुम्ही बलाढ्य शक्तीशी लढायचं नाही असं मात्र नाही. त्यांचं तर म्हणणं असं होतं की अहिंसा या शस्त्रामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी हिंसेत सुद्धा नाही, याचा पुरावाही त्यांनी सादर केला प्रत्यक्षात अनेक वेळेला. अनेक वेळेला इंग्रज अधिकारी असायचे आणि गांधीजींनी सत्याग्रहाचं आवाहन केलेलं असायचं आणि त्या सत्याग्रहाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अक्षरशः हजारो काही वेळेला लाखो लोक रस्त्यावर यायचे आणि गांधीजी काही सांगायचे नाहीत त्याला तुम्ही काय करा, एक शब्दांनी सांगायचे नाहीत तुम्ही हिंसा करा, ती माणसंही हिंसा करायची नाहीत, ती माणसंही काहीही करायची नाहीत. तर ते माणसं तिकडे फोन करून सांगायचे त्यांच्या अधिकाऱ्यांना की आम्हाला काय करायचं कळत नाही, ही एवढी माणसं जमलेली आहेत पण ते काही दगडफेक करत नाही आहेत, काही जाळपोळ करत नाही आहेत, कुठे कोणाला मारत नाही आहेत, पोलिसांवर हल्ला करत नाही आहेत, आजूबाजूला इंग्रज माणसं आहेत त्यांच्यावरती ती हल्ला करत नाहीत, ती फक्त शांततेने वंदे मातरम म्हणत पुढे चाललेली आहेत पण ते काही करत नाहीत, हिंसा करत नाही आहेत. त्यांना कसं करत, त्यांना मारायचं कसं, त्यांच्यावर गोळीबार कसा चालवायचा. तुमच्यापैकी किती जणांनी गांधी हा चित्रपट पाहिलाय इंग्रजीमधला, मला माहीत नाही, तो आता हिंदीमध्येही आहे, इंग्रजी हिंदी आणि डब करून इतरही भाषांमध्ये आहे. त्या चित्रपटात त्यांनी दाखवलंय त्या इंग्रजांनी, इंग्रज अधिकाऱ्यांनी एक एक सत्याग्रही आला की त्याच्या डोक्यात जोरात, ते दाखवले त्या चित्रपटात, ते वस्तुस्थिती आहे, त्यात खोटं काही नाही आहे, त्याच्या डोक्यात जोरात लाठी मारायचे, तो रक्तबंब मारायचा, तो खाली पडायचा. पण गांधीजींनी सांगितलेलं होतं प्रतिहिंसा करायची नाही. तो पडल्याबरोबर पुढचा सत्याग्रही तिथे यायचा, त्याच्या डोक्यात ताबडतोब ते लाठी मारायचे, तो रक्तबंब मारायचा, तो खाली पडायचा, त्याच्या पुढचा सत्याग्रही यायचा, कोणीही त्याला प्रतिकार करायचा नाही. असे अनेक सत्याग्रही तिथे मारले गेले पण त्या इंग्रजांना कळलं तर करायचं काय, असे किती लोक आपण मारत दर्शनाकडे, लाखो लोक आहेत त्या सत्याग्रहात सामील झालेले. शेवटी त्यांना असं लक्षात आलं की ह्या अहिंसेमधली जी ताकद आहे, या अहिंसा या शस्त्रामधली जी प्रचंड शक्ती आहे, त्या शक्तीला आपण तोंड देऊ शकत नाही हे इंग्रजांच्या लक्षात यायला लागलं. आणि म्हणून मग अशी त्या मुलांनी सांगितलं, जसं साबरमती के संत यांनी सांगितल्याप्रमाणे, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. तर साबरमतीच्या संतांचं महत्व काय आहे की त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की अहिंसेमध्ये जास्त ताकद आहे, जास्त शक्ती ही अहिंसेत आहे. तुम्ही गप्प बसण्यात जास्त शक्ती आहे, तुम्ही मौन बाळगण्यात जास्त शक्ती आहे, तुम्ही उपोषण करण्यात जास्त शक्ती आहे, तुम्ही भरपूर खाऊन शक्ती नाही होणार, तुम्ही भरपूर जोरजोरात बोलून शक्ती नाही प्राप्त होणार, तुम्ही मोठमोठाली हिंसात्मक शस्त्र निर्माण करून तुम्हाला काही निर्माण होणार नाही. याचं दुसरं जागतिक पातळीवरचं उदाहरण म्हणजे व्हिएटनामवरती अमेरिकेने हल्ला केला, त्यावेळेला अमेरिकेकडे 100-500 पट जास्त अशी बलाढ्य शस्त्रास्त्र होती आणि हे व्हिएटनामच्या शेतकऱ्यांकडे काहीही नव्हतं, त्यांच्याकडे तर बंदुकासुद्धा नव्हत्या, विमानं तर सोडाच, त्यांच्याकडे टँक विमानं बॉम्ब काहीही नव्हतं, शेतकरी होते, त्यांच्याकडे काठ्या शेतकऱ्यांच्या नांगर वगैरे एवढंच काहीतरी होतं. पण अमेरिकेने एवढं बॉम्बिंग केल्यानंतर त्यांनी ज्या गनिमी पद्धतीने, एक प्रकारे शांततामय पद्धतीने, गनिमी शांततामय पद्धतीने अमेरिकनांना पूर्ण नामोहरम केलं, त्यांचे सगळे विमानं, त्यांचे सगळे बॉम्ब गोळे हे पूर्णपणे निष्प्रभ करून टाकले. आणि त्याच अमेरिकेचे अलीकडेच झालेले बराक ओबामा हे जे अध्यक्ष होते, त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये, अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या शपथविधीच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं, या जगाला मार्गदर्शन तत्व फक्त महात्मा गांधींनी दिलेलं आहे या शतकामध्ये, ते आपण पाळलं पाहिजे, हे त्या ओबामांनी सांगितलं. कारण ते ओबामा होते कृष्णवर्णीय आणि त्यांनी सांगितलं, मी आज कृष्णवर्णीय असून व्हाईट हाऊसमध्ये, व्हाईट हाऊसमध्ये कृष्णवर्णीय मनुष्य अध्यक्ष म्हणून होऊ शकला याचं श्रेय गांधीजींना आहे. कारण गांधीजींनी जी चळवळ सुरू केली दक्षिण आफ्रिकेत आणि भारतात, त्याच्यामुळे कृष्णवर्णीयांना जी मुक्ती मिळाली, त्या कृष्णवर्णीयांना मिळालेल्या मुक्तीमुळे मला इथे आज राष्ट्राध्यक्ष होता आलं असं तेही म्हणले. तुम्ही कदाचित नेल्सन मंडेलांचं नाव ऐकलं असेल, नेल्सन मंडेलांना दक्षिण आफ्रिकेमध्ये तुरुंगात टाकलं होतं, ते 28 वर्ष तुरुंगात होते आणि त्यांनी तुरुंगात आले, तुरुंगात सुटल्यानंतर जे पहिलं भाषण केलं ते हेच केलं की मी ज्या प्रेरणेनी राजकारणात आलो आणि ज्या शक्तीने मी आज परत तुरुंगात सुरून आल्यावर काम करणार आहे, ती शक्ती आणि ती प्रेरणा मला प्रामुख्याने महात्मा गांधींनी दिली. म्हणजे दक्षिण आफ्रिकेमध्ये नेल्सन मंडेला असोत
किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा असोत, त्या सगळ्यांनी प्रेरणा जी घेतलेली होती ती गांधीजींकडनं घेतलेली होती. याचा अर्थ जागतिक पातळीवरती गांधीजींना हे श्रेय, असं दुसऱ्या कोणताही जगातला नेता नाही आहे, जगात असा दुसरा कोणताही नेता नाही आहे की जो सर्वत्र प्रत्येक देशामध्ये असतात ते जे राष्ट्रप्रमुख असतात, ते अमेरिका असेल, इंग्लंड असेल, हे उघड उघड हिंसेचा प्रसार करणारे, हिंसेचा प्रचार करणारे, हिंसेचा विचार मांडणारे असे लोक आहेत किंवा त्या राष्ट्र आहेत. पण त्यांना सुद्धा गांधीजींचंच नाव घ्यायला लागतं आणि गांधीजींचं नाव घेत त्यांना हिंसेचा प्रसार करावा लागतो, पण तो जमत नाही. प्रत्यक्षात आपण पाहिलं असेल तर जगामध्ये हिरोशिमा नागासाकीवरती अणुबॉम्ब टाकल्यानंतर सुद्धा जपानने काय ठरवलं होतं, तर आता याच्यापुढे आपण कोणाशीच कसलंच युद्ध करायचं नाही, आणि म्हणून जपाननी अण्वस्त्र शक्तीला विरोध केला, अणुबॉम्ब शक्तीला विरोध केला. हिरोशिमा नागासाकीवरती बॉम्ब टाकल्यानंतर लाखो लोक ठार मारले गेलेले होते. त्याचप्रमाणे ज्यांनी ह्या अणुबॉम्बचा जन्म केला, दिला अणुबॉम्बचा, तो ओपनहायमर जो शास्त्रज्ञ होता त्यांनी सांगितलं की माझ्या हातनं हे अतिशय मोठं वाईट कृत्य घडलेलं आहे, अणुबॉम्ब निर्मिती आहे आणि हे जगाला मारक ठरेल. हे त्याने सुद्धा शेवटी आईन्स्टाईनच्या बरोबरीने गांधींचीच बाजू घेतली. आईन्स्टाईनचं तर वाक्य प्रसिद्ध आहे, तुम्हाला कुठेही मिळेल, तुम्ही गुगल वगैरे पाहणारे बोलात गुगलवरती मिळेल. आईन्स्टाईनने तर असं म्हटलेलं आहे की हा असा विलक्षण माणूस होता गांधीजी, की असा एक विलक्षण माणूस ह्या भूतलावरती अक्षरशः चालता बोलता फिरत होता, लोकांच्या बरोबर जात होता, असं कोणाला जर पुढे सांगितलं तर त्यांचा विश्वास बसणार नाही, कारण असं विलक्षण व्यक्तिमत्व, साक्षात्कारी आणि चमत्कार युक्त असं व्यक्तिमत्व इतिहासात कधी यापूर्वी झालेलं नाही आणि यापुढे होण्याची शक्यता नाही. आणि म्हणून गांधीजी हाच या जगाचा, या शतकाचा खऱ्या अर्थानं प्रतीक आहे आणि तो प्रतीक राहील असं आईन्स्टाईनने म्हटलेलं आहे. आईन्स्टाईनचं हे वाक्य तुम्हाला कुठेही गुगलवरती गेल्यावर मिळेल. मुद्दा असा की आज तुम्ही या वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्यानिमित्ताने गांधीजींच्या विचाराचा अभ्यास केला, गांधींच्या जीवनाचा अभ्यास केला, गांधींच्या जीवनशैलीचा अभ्यास केला. कदाचित तुम्हाला गांधींचे काही काही विचार पटणार नाहीत, खूप लोकांना पटत नाहीत, काही बिघडत नाही, स्वतः गांधीजींनाही त्याचं काही दुःख नव्हतं, ते म्हणायचेच नाहीत की तुम्हाला सगळं पटलं पाहिजे. पण एक लक्षात घ्या, खान अब्दुल गफार खान म्हणून जे अफगाणिस्तानमधले होते ते बंडखोर होते, ते क्रांतिकारक होते, तिकडे इंग्रजांविरुद्ध लढायचे, आणि अफगाणिस्तानमधले जे क्रांतिकारक होते ते दोन बंदुका, दोन मोठ्याल्या मशीन गन असे त्यांच्या खांद्याला असायच्या, तुम्हाला फोटोमध्ये मिळतील त्या, याही खांद्याला एक आणि ह्याही खांद्याला एक, असे 1,00,000 त्यांना खुदाई खिदमतगार असं म्हणतात. त्या 1,00,000 सैनिकांना, रिव्होल्युशनरी सैनिकांना खान अब्दुल गफार खानांनी गांधीजींच्या सूचनेवरनं शस्त्रत्याग करायला सांगितला. त्यांनी सगळ्यांनी गांधीजींच्या पायावरती असे एका पाठोपाठ उभे राहून ती 1,00,000 सैनिकांनी त्या बंदुका ठेवल्या आणि आम्ही याच्यापुढे हिंसेचा त्याग करतो असं सांगितलं. ही घटना साधी नव्हती, जगाच्या इतिहासात अजूनही अफगाणिस्तानमध्ये आपण पाहतोय प्रचंड प्रमाणात हिंसाचार चालू आहे, अफगाणिस्तान शांत झालेलं नाही. अशा अफगाणिस्तानमध्ये जिथे सोव्हिएत युनियन आणि अमेरिकेचाही पराभव झाला, त्या देशामध्ये सुद्धा अशा असलेल्या सशस्त्र सैनिकांनी त्यांची शस्त्र टाकली आणि हिंसेच्या आधारे आम्हाला काही मिळवायचं असं जाहीर केलं त्यावेळेला. नंतर इतिहास बदलला, तो भाग वेगळा आहे, परंतु हे त्यांनी जाहीर करणं आणि त्याप्रमाणे ती शस्त्रास्त्र पायाशी ठेवणं गांधींच्या, ही किती मोठी गोष्ट आहे हे आपल्याला आत्ता सांगून अशा चर्चातनं, अशा स्पर्धातनं कळणार नाही. त्याच्यासाठी चिंतन करायला लागेल, शांतपणे वाचन करावं लागेल, अभ्यास करायला लागेल, गांधींना नक्की काय म्हणायचं आहे आणि का म्हणायचं आहे याचा अभ्यास करावा लागेल. पटलं नाही पटलंचा मुद्दा नाही, पण ते काय म्हणत आहेत ते नीट समजून घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की आपण भाग्यवान आहोत की गांधीजी आपल्या देशात होते, गांधीजी आपल्या देशातनं सगळ्या जगाला संदेश देत होते, हे भाग्य आपलं आहे, हे भाग्य आपलं आपण जपलं पाहिजे. आणि जी गांधीजींची बदनामी करण्याचा प्रचंड प्रयत्न, मोठ्या प्रमाणावर प्रयत्न आज देशभर चालू आहे, जगात नाही चालू, जगात गांधींच्या बाजूनी चाललं आहे आणि आपल्या देशात गांधींच्या विरुद्ध प्रचार करण्याचा प्रयत्न आहे, पण त्या प्रचाराला फारसं यश येत नाही आहे हेही लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांनी तर म्हणून नथुराम गोडसे हाच खरा राष्ट्रभक्त आणि गांधीजी नाहीत असंही म्हणण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांचा प्रयत्न चालू आहे, त्या प्रयत्नाला फारसं यश येत नाही आहे. गांधीजीच राहणार आहेत आणि गांधीजीच राहतील, कारण गांधीजींचा विचार हा त्यांच्या व्यक्तिमत्वापेक्षा, कोणाच्याही व्यक्तिमत्वापेक्षा, कोणत्याही देशापेक्षा आणि कोणत्याही धर्मापेक्षा हा अतिशय प्रगल्भ आणि प्रभावी आहे,
हे लक्षात ठेवून तुम्ही या निमित्ताने या स्पर्धेत भाग घेतला, त्यानिमित्ताने गांधींच्या विचारांचा अभ्यास केला, तो अजून करत राहा आणि त्या दृष्टिकोनातनंच जगाकडे पाहायला शिका, एवढं सांगून मी चार शब्द संपवतो. धन्यवाद. या प्रश्नाचं उत्तर उगाच मिळालं तर बघूया. गांधीजी म्हणायचे मी हिंदू आहे. गांधीजींचा एक जरी फोटो तुम्ही दाखवलात की ते कुठच्या देवळात गेलेत, शक्यच नाही. ते कुठे पूजा करत बसलेत, ते देवाचीच प्रार्थना करतायत, असा तुम्हाला एकही फोटो मिळणार नाही, एकही प्रसंग मिळणार नाही की गांधीजी देवासमोर बसून प्रार्थना करतायत किंवा देवासमोर बसून त्याला हार घालून उदबत्त्या लावून समया लावून त्याला गंध वगैरे लावून देवाचं समर्थन करतायत. गांधी हिंदू होते पण यापैकी गांधींनी काही केलं नाही, कारण त्यांचं म्हणणंच असं होतं मी हिंदू आहे, जन्माला मी हिंदू म्हणून आलो आहे, पण म्हणून देवाच्या आहारी जायला माझी इच्छा नाही, देवाच्या आहारी जायची. मी स्वतःला म्हणजे स्वतःच्या आत्मशक्तीला, त्याला ते आत्मबल म्हणायचे, हे त्याच्यापेक्षा जास्त मोठं आहे आणि प्रत्येक व्यक्तीने ते आत्मबल प्राप्त केलं पाहिजे. किंबहुना त्यांचं मौन व्रत, त्यांचं उपोषण, त्यांचा सत्याग्रह, त्यांचं ते चालणं, हे सगळं मनोबल वाढवण्याचे प्रयोग होते आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्या मनोबलाची ताकद ही सर्वात जास्त आहे. आता तुमचा प्रश्न नथुराम संबंधात आहे. नथुरामचं जे हिंदुत्व होतं हे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे काही लोकांचा आक्रमक हिंसात्मक हिंदुत्ववाद जो तेव्हा सुरू झाला होता, ज्यांना गांधीजींचं हे उपोषण किंवा हे अहिंसा तत्वज्ञान हे भेकडपणाचं वाटायचं, त्यांना हे कळत नव्हतं की गांधीजी सांगून सिद्ध करून दाखवायचे की त्या अहिंसेमध्ये जेवढी ताकद आहे तेवढी तुमच्या पिस्तुलात किंवा बंदुकात किंवा बॉम्बमध्ये नाही आहे. हे समजण्याची कुवत सुद्धा जे त्यावेळेचे हिंदुत्ववादी नथुरामचे प्रेरणा देणारे लोक होते त्यांना लक्षात येत नव्हतं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, त्यांना असं वाटलं आणि त्यांनी असं लिहून ठेवलंय की एकदा गांधीजी मेल्यानंतर गांधीजी संपतील. प्रत्यक्षात आपण पाहतोय गांधीजींना म्हणून होतं इतकी वर्ष झाली, 48 साली गांधीजींची हत्या झाली, आज आपण 2023 आहोत आणि तुमच्या इथल्या कोणालाही असं नाही वाटलं की कुठच्या तरी दुसऱ्या विषयावरती किंवा दुसऱ्या कुठच्या तरी व्यक्तीविषयी आपण वक्तृत्व स्पर्धा ठेवावी. तुम्ही गांधीजींवरती ठेवली, म्हणजे गांधीजी हे मारले गेलेच नाहीत आणि प्रत्यक्षात नथुराम हाटला म्हणून त्याला परत जिवंत करण्याचे प्रयत्न आहेत. नथुरामला असं वाटलं होतं की खऱ्या अर्थाने जर आपल्याला हिंदुत्व शक्ती वाढवायचे असतील तर हा हिंदुत्वाचा अपमान करणारा जो माणूस आहे म्हणजे अहिंसावाद सांगणारा त्याला आपण नाहीसा केला पाहिजे, तरच आपल्याला खरं हिंदुत्व टिकवता येईल. प्रत्यक्षात बरोबर उलटं झालं, नथुराम बदनाम झाला आणि गांधीजी बदनाम झाले नाहीत. काही लोकांनी तर असं म्हटलंय जर गांधीजी असते, खून झाल्यानंतर अशी शक्यताच नव्हती, पण हत्या झाल्यानंतर जर कुठे शक्य असतं आणि त्यांना विचारलं असतं काय करायचं तर ते म्हणले असते नथुरामला फाशी देऊ नका, असं असं लोकांनी म्हटलेलं की असं ते म्हणले असते, कारण त्यांचा हिंसेला विरोध होता, इतका तीव्र विरोध होता. पण हे ही जी ताकद आहे, मला मारणाऱ्यालाही तुम्ही माफ करा हे म्हणण्यातली जी ताकद आहे हे नथुरामच्या आवाक्यातच येणं शक्य नव्हतं. नथुरामला जे आज लोक मानतात आणि त्याचाच गौरव करतात
त्यांनाही यातली ताकद लक्षात येत नाही, त्यांनाही हे लक्षात येत नाही की गांधीजींबद्दल एवढा का सगळीकडे जगभर गौरव होतो. वॉशिंग्टनमध्ये गांधींचा पुतळा आहे, मॉस्कोमध्ये गांधींचा पुतळा आहे, हॅनॉयमध्ये गांधीजींचा पुतळा आहे, दक्षिण आफ्रिकेत तर दोन तीन पुतळा. असा एक देश नाही की प्रॉमिनंट जागी, महत्वाच्या जागी, शहरातल्या किंवा देशातल्या गांधीजींचा पुतळा आहे आणि तिथे सगळेजण त्यांना वंदन करत जातात. हे का? हे गांधीजींच्या टीकाकारांना आणि नथुरामच्या समर्थकांना अजिबात अजून समजलेलं नाही आहे. त्यांना हे लक्षात येत नाही की प्रत्यक्षात असेल त्यांनी हिंसात्मक विचार, पण त्यांना माहिती आहे त्यांच्या मनात खोलवर कुठेतरी गांधीजींचा विचार आहे आणि तो अहिंसेचा आहे, तो नीतिमत्तेचा आहे आणि तो मानवतेचा आहे. तो मानवतेचा विचार म्हणजे असायचं. एक छोटंसं उदाहरण सांगतो. गांधीजी स्वातंत्र्याच्या वेळेच्या कामात होते, आश्रमामध्ये होते, आणि त्यावेळेला एक न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्टर आला आणि न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्टर आला आणि तो गांधींच्या आश्रमात आला आणि तो म्हणला मला गांधींची मुलाखत घ्यायची, स्वातंत्र्य चळवळीचा एवढा मोठा नेता, त्यांची मला मुलाखत घ्यायची. तर त्याचा सेक्रेटरी म्हणला बरं बसा तुम्ही जरा. तो अर्धा तास बसला जवळजवळ, पण काही छिन्न दिसेनात गांधीजी बाहेर यायची. त्या तर ते म्हणले गांधीजी काय करतात म्हणून ते पडद्यासारखं तिकडे होतं, ते त्याने बाजूला केलं आणि ते पाहिलं तर गांधीजी तिकडे संडास साफ करत होते. तर तो न्यूयॉर्क टाईम्सचा वार्ताहर एकदम हे झाला. तो गांधीजी बाहेर आल्यावर म्हणला अहो मला वाटलं की तुम्ही एवढ्या मोठ्या स्वातंत्र्यवेळीचे नेते, तुम्ही काहीतरी महत्त्वाचं काम करत असाल तर तुम्ही तर मला मुलाखत द्यायचं टाळून तुम्ही ते संडास साफ करत होतात. ते म्हणले स्वातंत्र्यवेळीचं काम होतं ते. ते कामसुद्धा स्वातंत्र्यवेळीचं होतं, कारण आम्हाला फक्त इंग्रजांपासून मुक्तता नको आहे. आम्हाला आमच्याच देशामध्ये कामाच्या बद्दल वेगवेगळ्या प्रकारचा विचार असणं की भंग्यांनीच फक्त झंडा साफ करायचा, मोलकण्यानेच फक्त भांडी घासायची, दोब्यांनीच फक्त कपडे धुवायचे, हे आम्हाला मान्य नाही. म्हणून ह्या समाजाला जी मुक्ती करायची, स्वातंत्र्य द्यायचं, ते केवळ इंग्रजांपासून नाही तर आमच्याच समाजातल्या ह्या प्रवृत्तींपासून सुद्धा. तेव्हा त्या प्रवृत्तींशी मी तो संघर्ष करत होतो. गांधीजींनी महारोग्यांची सेवा कशा पद्धतीने केली याची वर्णनं तुम्हाला मिळतील पुस्तकात तुम्ही वाचले तर. त्यावेळेला महारोग्यांना हातसा लावायला लोक जायचे नाहीत, गांधीजी त्यांची प्रत्यक्ष सेवा करायचे. महारोग्यांची सेवा करणं असेल किंवा संडास साफ करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टींना गांधीजी सगळं राजकारण, समाजकारण आणि धर्मकारण हे एकाच चौकटीत बघायचे. धर्मकारण वेगळं, राजकारण वेगळं, सत्ताकारण वेगळं असं नाही. गांधीजी हा जगातला एकमेव स्वातंत्र्य सेनानी आहे, त्या अर्थाने म्हटलं तर, की जो प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला तिथे नव्हताच. दिल्लीला सगळे पुढारी होते. दिल्लीला पहिलं भाषण 15 ऑगस्ट 1963 ला सगळे पुढारी होते, गांधीजी कुठे होते? नाही तर गांधींचा केवळ हार तुरे घेऊन सत्कार झाला असता की राष्ट्रपिता आला म्हणून, पण ते नव्हतेच. ते कुठे होते? तर त्यावेळेला बंगालमध्ये प्रचंड मोठी हिंसात्मक दंगल चालली होती हिंदू मुसलमानांची. ते दोन कम्युनिटीज एकमेकांच्या विरुद्ध जमाती प्रत्यक्ष लढत होत्या सूर्य आणि तलवारी घेऊन. गांधीजी त्यांच्या मध्ये बसले होते त्या दोन कम्युनिटीजच्या बंगालमध्ये आणि सांगितलं की माला मारा आणि मगच तुम्ही एकमेकांच्या विरुद्ध दंगा करा. तरीसुद्धा दंगे शमत नव्हते. एक अशी शक्यता होती की गांधीजी त्यात मारले जातील, परंतु त्या दोघांचीही क्षमता हिंसेची हळूहळू गांधीजींच्या या निर्धाराने थांबली. दंगा शमला, गांधीजी तिकडे होते, 15 ऑगस्टचा समारोह चाललेला होता. असा जगात कोणी नाही आहे. माओत्सेतुंग हजर होते, लेनिन हजर होते, वॉशिंग्टनला अब्राहम लिंकन हजर होते. फक्त गांधीजी एकमेव नेता असा आहे की एवढा मोठा समारोह त्यांच्या नेतृत्वाखाली झाला पण ते त्याचे सोहळ्या करायला हजर नव्हते. कारण त्यांच्या दृष्टिकोनातनं त्यांची जी शिकवण आहे ती प्रत्यक्षात आणणं, हिंदू मुस्लिम दंगे टाळणं, हिंदू मुस्लिम दंगे होऊ न देणं म्हणून त्यांच्या प्रार्थनेमध्ये आहे. प्रार्थना म्हणजे देवासमोरची नाही. ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान, रघुपती राघव राघवराम. ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान, त्यांचा सगळा भर आहे तो सन्मतीवरती आहे. इंग्रजीमध्ये ज्याला आपण कॉन्शियन्स म्हणतो, सत्सदैव बुद्धी म्हणतो, त्या सन्मतीवरती त्यांचा भर आहे. ती प्रत्येकाला आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. म्हणून तुम्ही दुआ के बारात सिनेमा जर पाहिला असेल तर दुआ के बारातमध्ये 12 दरोडेखोर आहेत, पण त्या दरोडेखोरांना शस्त्र टाकायला सांगायला प्रवृत्त झालाय गांधीवादी नेता. त्या सिनेमामध्ये दाखवलं आहे विशांताराम यांनी. आणि दुआ के बारातमध्ये सुद्धा, कारण त्याच्या बाजूचं तत्व सूत्र हे आहे की प्रत्येक माणूस
प्रत्येक किती तुम्ही खलनायक म्हणा, प्रत्येक माणूस कुठेतरी मनामध्ये त्याला सत्सद्विवेक बुद्धी आहे आणि त्याचं मन शुद्ध आहे. त्या शुद्धतेला आपण आवाहन करायचं. वरची जी सगळी विकृती आणि विशुद्धता आलेली ती काढून टाकायची. ती विकृती काढायचा विचार म्हणजे गांधी विचार. नाही, गांधीजी हिटलर विरुद्ध यशस्वी ठरले नसते त्यावेळेला. तुम्ही एक विधान केलं की गांधीजींच्या अहिंसा विचाराचा या देशात विजय झाला, हिटलरच्या विरुद्ध झाला असता का? या देशात कुठे विजय झालाय? त्यांचीच तर हत्या झाली. मग नंतरच म्हणजे त्या विचाराचा विजय कुठे झाला? 47 मध्ये त्यांच्या हयातीमध्ये 10 लाख हिंदू मुसलमानांनी एकमेकांना ठार मारलं, 1 कोटी लोक बेघर झाले, घराच्या घर बेचिराख झाली गांधींच्या देखत. म्हणजे तो अहिंसा विचाराचा विजय कुठे होता? तो हिंसा विचाराचा विजय होता. गांधींची हत्या होणं हा हिंसा विचाराचा विजय होता. ही दंगल होणं आणि लाख म्हणजे हिंदूंनी मुसलमान हिंदू स्वतःला सहिष्णू मानतात, ते स्वतःला हिंदू मानायचे आणि तरीसुद्धा हिंदूंनी मुसलमानांना मारलं, मुसलमानांनी हिंदूंना मारलं. म्हणजे मग तो अहिंसा विचाराचा विजय कुठे झाला? तुम्ही म्हटलात अहिंसा विचाराचा इथे विजय झाला, तिकडे झाला नसता, तिकडेही झाला नसता आणि इकडेही तो झाला नाही. मुद्दा असा आहे की हा आदर्श ठेवून आपण व्यवहार करायचा का नाही? नाही तर गांधींचा पुतळा अमेरिकेत ठेवण्याचं काय करणार? अमेरिकेने सगळ्या जगावर बॉम्बिंग केलं. हिरोशिमा नागासाकीचं बॉम्बिंग केलंय, व्हिएतनामचं बॉम्बिंग केलंय, युक्रेनमध्ये बॉम्बिंग अमेरिका करते, नुसतं रशिया नाही करत आहे. म्हणजे तिथे पण हिंसा विचाराचाच प्रभाव आहे. तरीसुद्धा गांधींचा पुतळा ठेवतात ना ते, का नाही कुठच्या हिंसावाल्याचा पुतळा ठेवत तिथे? रशियामध्ये क्रांती, रक्तरंजित क्रांती झाली पण रशियामध्ये पुतळा ठेवतात गांधीजींचा. ह्याचं कारण काय? कारण अहिंसा हा विचार आहे. अहिंसा प्रत्येक वेळेला यशस्वी होईल असा गांधींचा कधीही दावा नव्हता आणि कधीही दावा त्यांनी केला नाही. त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला त्या आदर्शापर्यंत जायचं आहे का नाही जायचं आहे हे तुम्ही ठरवा. मी जाणार आहे आणि त्याला माहिती होतं आपली हत्या होणार आहे, माझी हत्या झाली तरी मी तिथपर्यंत जाणार आहे. अजून एक वेगळ्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. इंदिरा गांधींना सांगितलं एका त्यांच्या अधिकाऱ्यांनी की तुमचे जे सुरक्षा सैनिक आहेत त्याच्यात 2 शीख आहेत आणि आत्ता शिखांचं आंदोलन आणि बंड चालू आहे. तुम्ही सुवर्ण मंदिरामध्ये सैन्य पाठवलेलं होतं त्यामुळे तुम्हाला त्यांच्यापासून धोका आहे, तर आपण त्यांना बदली करू किंवा नोकरीवरनं दूर करूया, आत्ता तुमच्या सुरक्षा यंत्रणेत ठेवूया नको. इंदिरा गांधी त्यांना सांगितलं जर ते शीख आहेत म्हणून प्रत्यक्षात काही पुरावा नसताना तुम्ही त्यांची बदली केली किंवा त्यांना काढून टाकलं सुरक्षा यंत्रणेतनं तर तो माझ्या सर्व धर्म समभाव तत्वाचा गांधीवादाचा पराभव असेल. मी मेले तरी चालेल. त्यांना ह्या पॉईंटवरती काढलं तयार. ह्या मुद्द्यावरनं त्यांना तुम्ही नोकरीवरनं काढू शकत नाही. त्यांची हत्या झाली तो अहिंसेचा विजय. गांधीजींच्या शिक्षणाचं जे होतं ते नई तालीम म्हणायचे त्याला. त्या नई तालीममध्ये वेगळ्या प्रकारचं शिक्षण होतं. मी त्या वर्ध्याला त्यांच्या तालीम पद्धतीचं जे शिक्षण विनोबांच्या याच्यात चालायचं त्याच्यामध्ये मी 5 दिवस राहिलेलो आहे. त्याच्यामध्ये मुख्य असं होतं की प्रत्येक विद्यार्थ्याचा खऱ्याखुऱ्या जमिनीशी
आणि खऱ्या खुऱ्या शेती जीवनाशी कृषी जीवनाशी संबंध आला पाहिजे. नाही तर मी आयुष्यात कधी शेतीवर काय केलेलं नव्हतं, मी शहरात वाढलेलो आहे. पण तिथे गेल्यानंतर 5 दिवस आम्हाला कंपल्सरी हातात खुरपं घेऊन शेती करायला लागली. त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं की सर्वसाधारण माणसं जशी राहतात गरीब, तितक्या कमी कपड्यांमध्ये कमी पद्धतीने राहायला शिकायचं आणि त्याच्यानंतर येऊन तुम्हाला जे मुख्य विषय आहेत ते अभ्यास करायचा. विनोबाजीचं गणित उत्तम होतं, विनोबाजींचं पदार्थ विज्ञान शास्त्र उत्तम होतं, विनोबाजींच्या भाषा सगळ्या अतिशय उत्तम होत्या, विनोबाजींना इतिहास भूगोल पूर्णपणे ज्ञात होते. त्या ठिकाणी हे सगळे विषय शिकवले जायचे. पण त्याच्यामध्ये पहिला नंबर दुसरा नंबर ही भानगड नव्हती. नई तालीममध्ये नंबर लावण्याची प्रक्रिया नव्हती की हा पहिला आला आणि हा दुसरा आला. कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एखाद्याला नापास करणं आणि त्याला नापास म्हणून हिणवणं ही सुद्धा हिंसा आहे असं गांधींचं म्हणणं होतं. त्यामुळे त्यांचा शालेय शिक्षणाकडे बघण्याचा विचार किंवा शिक्षणाकडे बघण्याचा विचार हा केवळ आणि केवळ नुसतं ज्ञान संपादन नव्हे तर ज्ञान संपादन आणि आजूबाजूच्या समाजाबद्दल संवेदना संपन्न करणं हा होता. त्याच्यावर ते सांगायचं आहे की जर तुम्हाला कोणी टोचलं तर तुम्ही कळवळता दुखलं की, जर जास्त टोचलं की अधिक जोरात ओरडता आणि कळवळता, त्यात काहीच विशेष नाही. तुम्हाला टोचलं तुम्ही कळवळलात, ज्यावेळेला दुसऱ्याला टोचल्यावर तुम्ही कळवळाल तेव्हा शिक्षण पूर्ण होईल. दुसऱ्याच्या दुःखाने तुमचं काळी झालं पाहिजे त्याला शिक्षण म्हणतात असं त्यांचं वाक्य आहे. व्हॉट्सॲपवरनं जर शिकायची प्रवृत्ती असेल तर आता ह्याच्याबद्दलची वस्तुस्थिती अशी आहे की गांधीजींनी भगतसिंगांना वाचवण्यासाठी इंग्रजांना की तुम्हाला मान्य आहे का तुमचा गुन्हा, तर गांधी म्हणले नाही मला गुन्हा मान्य नाही कारण माझ्या कायद्यानुसार माझ्या नैतिक कायद्यानुसार मी गुन्हा केलेला नाही. पण तुम्ही न्यायाधीश ज्या ब्रिटिशांचं राज्य चालवत आहे तुमच्या कायद्यानुसार मी गुन्हा केलेला आहे, तर तुमच्या कायद्यानुसार जी जास्तीत जास्त शिक्षा असेल ती तुम्ही मला द्या, मी गुन्हा केलेला नाही. भगतसिंगांना शिक्षा त्यांनी दिलेली होती, गांधीजींनी नव्हती दिलेली. गांधीजींनी काय प्रयत्न केला आणि काय पत्र लिहिली ते सगळं आहे, पण आता ते कोणी सांगायचीच पद्धत नाही आहे. आता फक्त त्यांनी गांधीजींनी काय काय चुका केल्या सगळं ओढून ताळून दाखवतात लोक की गांधीजींनी हे केलं असतं तर ते केलं असतं. तर गांधीजी सत्तेत नव्हते, गांधीजी फक्त सांगू शकत होते आपण काय करायचं. गांधीजी ते करू शकत नव्हते, गांधीजी ते स्वतः त्या न्यायाधीशाला सांगू शकत नव्हते मला काय शिक्षा दे, तुला द्यायची ती तू शिक्षा दे. तेच भगतसिंगाच्या बाबतीत स्वतः जो नियम लावला तोच भगतसिंगाला लावला. आणि हे अत्यंत चुकीचं आहे विधान की गांधीजींनी काही त्याच्याबद्दल प्रयत्नच केला नाही आणि पत्रव्यवहारही केला नाही. पण आता सांगायची पद्धत तशीच आहे, भगतसिंग स्वतः पूर्णपणे अश्रद्ध होता, 100% नास्तिक आहे भगतसिंग, 100% नास्तिक आहे. आणि आजच्या हिंदुत्ववादी भगतसिंगाला जणू काही तो देवाचा अवतार म्हणजे तोच देवावरती विश्वास ठेवणार होता अशा पद्धतीने प्रचार चाललाय व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये. त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये काय काय येतं, गांधीजींबद्दल, नेहरूंबद्दल, नेहरू मुसलमान होते, अमुक होते, आणि समजा होते पण नव्हतेच तो भाग वेगळा. तर त्यांनी काय गांधीजी नेहरू हे लोक धर्माच्या आधारे माणसाच्या समोरच्या बघायचेच नाहीत. समोरचा माणूस कोणत्या धर्माचा, कोणत्या जातीचा, कोणत्या पंथाचा आहे, तो स्त्री आहे का पुरुष आहे हा पण नव्हता. जितक्या स्त्रियांना गांधीजींनी चळवळीत आणलेलं आहे तेवढं जगात तुम्हाला उदाहरण मिळणार नाही कुठेही. 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ताबडतोब त्या दिवशी राज्यघटना निर्माण होण्याच्या अगोदर भारताने जाहीर केलंय की सर्व स्त्री पुरुषांना, सर्व अशिक्षित सुशिक्षितांना, सर्व श्रीमंत गरिबांना, सर्व ग्रामीण आणि शहरींना, सर्वांना मतदानाचा समान हक्क राहील. जगात असं कुठेही झालेलं नाही.
इंग्लंडमध्ये मतदानाचा स्त्रियांना हक्क 1928 साली मिळाला आहे आणि अमेरिकेमध्ये सर्व कृष्णवर्णीयांना मतदानाचा हक्क 1964-65 मध्ये मिळाला आहे, ज्याच्या आधारे ओबामा पुढे अध्यक्ष झाले. फक्त भारतामध्ये स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर राज्यघटना निर्माणाच्या अगोदर गांधीजी जिवंत असताना गांधीजींच्या नेतृत्वाखाली प्रत्येक माणसाला मताचा समान अधिकार असेल असं जाहीर केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते तत्व मानलं. त्यांच्यात आणि गांधीजींमध्ये मतभेद होते अनेक मुद्द्यांवर, पण तरीही आंबेडकर आणि गांधीजींमधले मतभेद हे तात्विक होते, वैचारिक होते, मूळ उद्दिष्टांबद्दल नव्हते. आणि म्हणून आंबेडकरांनी तेच सूत्र अधिक प्रभावीपणे राज्यघटनेमध्ये आणलं. आता बक्षीस शिवजागर प्रतिष्ठान आयोजित ही जी वक्तृत्व स्पर्धा होती, त्याच्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा एकदा जोरदार टाळा आपण वाजवूया. आणि सर खूप